तर ही अँगलर मंडळी बऱ्याच दिवसांनी आणलेली आहे, भावेश आणि रोशन आहे, मजा आली. मित्रांनो, एक छोटा कॅच झाला आहे, खूप छोटा आहे वाटतं, तांबूस येईल झटके मारतोय की नाही. तर मित्रांनो, फिशिंग वरून आपण घरी आलो आणि पावसाने पूर्ण अशी काळोखी केलेली, फायनली असा पाऊस पडायला लागलाय मस्त पैकी. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि बऱ्याच दिवसानंतर आपण खाडीवरती आलो आहे फिशिंगसाठी. तर त्या दिवशी समुद्रावरती गेलो होतो आपण, पण समुद्राची कंडिशन सध्या रफ झाले, खूपच लाट असतात बरीच आणि पाणी पण गढूळ होतं त्या दिवशी. तर बऱ्याच दिवसानंतर खाडीमध्ये असा चांगला ताण आला आहे, पण काय इशू माहिती आहे, आपण आलो इथे आणि जाळीवाली मंडळी तिथेच मासे पकडते खालती, तरी पण कास्ट करून बघूया, नाही तर पाणी एक नंबर होतं, मासा 100% लागला असता. तरी पण ट्राय करूया, जाळी खाली मारलीत तरी पण इकडे बघूया आपण, इकडे आपल्याला मासा लागू शकतो. तर बघूया ट्राय करून, लगेच सेटअप रेडी करतो आणि पटकन फिशिंगला सुरुवात करूया, कारण इकडे माशांची ॲक्टिव्हिटी आहे मध्ये मध्ये, तर इकडे कोणतरी पकडेल नक्कीच इथे आसपास. आणि तिकडे खालती दिसते, खाली जाळी मारलीत. वरती इकडे जाळं नाही ना मारलेलं आहे, नाही ना. तर हा स्क्विडीचा ब्लडी बेट आहे, तर हा लूर लावूया रबर शेड. तर मासा काही ना काही लागेल नक्कीच असं वाटतंय, पण जाळीवाली गँग बरीच खालती आहे, बरीच. तर पाणी मस्तपैकी खाली गेलं आहे आणि थोडंसं क्लिअर पण आहे, तर असं पाणी असतं ना तेव्हा मासे लागतात पटापट. पान मांजर ही बघा, इकडे ना पान मांजर पण खूप असतात, डोकी वर केली बघा कशी. तर मला वाटतं सुकती झाल्यावर सगळेच मासे पकडायला येतात, मी येतो, पान मांजर येतात, जाळ्यावाली मंडळी येते. तर ज्या दिवशी पालू पकडले होते ना आपण, तर तीच लोक आहेत. तर ही बघा, इकडे पान मांजर होते आणि तिथेच म्हशी आल्या. ही बघा, ही पान मांजर आहेत, ती बघा अजून पण वरतीच आहेत आणि त्यांच्याजवळच म्हशी आल्या आहे बघा. तर नजारा बघा, खतरनाक नजारा आहे, जबरदस्त वाटतंय. सूर्य अजून पण वर आला नाही, पण सूर्याचा प्रकाश थोडा थोडासा वरती आला आहे, मस्त वाटतंय. आणि इकडे कोल्हे पण दिसत आहे बघा, सगळी गँग आजच दिसत आहे बघा. हा कोल्हा इथे एक, हा एक आहे, दोन कोल्हे आहेत. तर एकदम मस्त वाटतंय, पाणी बरंच खाली गेलं आहे, तर टाईट टर्न झाल्यानंतर स्ट्राईक होणार नक्कीच, आणि खाली काम चालू आहे मासे पकडण्याचं. तर मित्रांनो, जाळीवाली मंडळी तर गेले आणि पाणी अजून ना चांगलं टर्न नाही झाले, आत्ता वाढतं आहे थोडं थोडंसं, पाणी पण थोडंसं गढूळ झालं आहे. तर खूप जुना वेपन काढला आहे, तर जुने असे वेपन काढतो आणि त्याच्यावरती मासे पकडतो मी, म्हणजे कधी यूज करत नाही ना ते ठेवलेले. तर हा जुना वेपन काम करता का बघूया, थोडा मारून 10-15 कास्ट आणि नंतर लावूया. व्हाईट लावला नाही अजून मी, आज एका लागत माका माहिती आहे, कारण जुनं दूर मारला ना मित्रांनो, ठेवलेलं काढून तिथे का मासू लागतं. मित्रांनो, एक छोटा कॅच झाला आहे, खूप छोटा आहे वाटतं, तांबूस येईल झटके मारतोय की नाही. काय, अरे बाबा बाबा बाबा, दांडूस आहे, खूप छोटी आहे ही बघा, केवढी दांडूशी आहे. तुमका सांगितलंय मी, जुनं लूर काम करता, तर छोटी दांडूशी आहे आणि हुक खतरनाक झालेली.
तर विडले सूक होता आणि विडले सुकला पकडलं. मित्रांनो, एक बाराकुडा लागला फक्त आणि काय स्ट्राईकच आहे, पाणी पण गडू झाले खूप. आता तर एक बाराकुडा लागला आहे, छोटा, बराच छोटा, आणि बाकी काही लागलंच नाही. तर सकाळी मासे लागले असते पण ते जाळ्यावाली मंडळी होती ना आपली, त्याच्यामुळे काय तेव्हा माशांची ॲक्टिव्हिटी पण नव्हती. तेव्हा पाणी चांगलं होतं, एकदम क्लिअर, मस्त खाली गेलेलं, पण जाळ्यावाली मंडळी बरीच. तर आता बघूया, संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी ट्राय करूया, कारण संध्याकाळी पण सुकती असेल, तर संध्याकाळी भेटू. तर मित्रांनो, फिशिंगवरून आपण घरी आलो आणि पावसाने पूर्ण अशी काळोखी केलेली, फायनली असा पाऊस पडायला लागलाय मस्तपैकी. तरी बघा, पावसाने मस्तपैकी सुरुवात केली आहे, भारी, एकदम थंड थंड कुलकुल. तर धरलाय खूप सारा, आता पडतो किती बघूया. इकडं मान्या पावसाचं आनंद घेत आहे थोडं थोडं, जास्त पडत की नाही, जा पडत वाटतं साधारण ना. हां, हा बघ आवाज आहे का, गडाम गुड घाड. तर हे इकडे राजापूर येते, तर तिकडे ना थोडंसं मोकळं आहे आणि जवळजवळ अर्धा तास काळोखी गेली होती पावसाने आणि फायनली आता पडला आहे बघा, आणि बराच पडेल मला वाटतं. तर आज ना 5 तारीख आहे, तर मला वाटतं 4-5 दिवसांनी तरी सुरुवात करेलच करेल, म्हणजे एकदम सुसाट असा. तर कालपासून थोडंसं वातावरण होतं आहे, मागे 2 दिवस पडला होता पण खास नाही काय, 2-3 दिवस पडला आणि गायब झालेला. तर आता मला वाटतं चालू होईल कदाचित, तर कुर्ले केव्हा पकडूक भेटतील बहुत विषय आहे. खाडीत गेलेलो सकाळी, काय लागलाच नाही, बाराकुडा लागला तो पण बिग साईज. तर पाऊस साधारण गेला तर संध्याकाळी बघू, ट्राय करू परत सुकती असेल. तर हा बघा कसला पाऊस पडतोय खतरनाक. 10 मिनिटं पडला म्हणजे आता चालू आहे बारीक बारीक. इकडे बघूया की धरला आहे, हे बघा एवढं नळाने पाणी यायला लागलं, एवढं पाणी पडलं, खूप गार आहे, खूप गार आहे. तर इकडे आकाश पूर्ण मोकळंच नाही, बारीक पडला ना तरी बराच वेळ पडेल वाटतं, जाणार नाही लगेचच. तर मित्रांनो, वाजलेत 5:30 असतील कदाचित, जास्त पण असतील, कारण योग लय वेळ लागलो, पाऊस पडला मित्रांनो दुपारी खूप सारा, म्हणजे तुम्हाला मी दाखवला ना त्याच्यानंतर बराच पाऊस पडला. आणि आता आपण परत खाडीवरती आलो, सकाळी आपल्याला एक बाराकुडा लागला, एक स्ट्राईक मिस झाली. तर ही अँगलर मंडळी बऱ्याच दिवसांनी आणलेली आहे, भावेश आणि रोशन आहे. मजा आली ना, रस्त्याचं काम चालू आहे ना मित्रांनो, म्हणजे अक्षरशः रिटर्न जायचं, गाडी तिथेच ठेवून रिटर्न जायची वेळ आलेली. ही बघा म्हणजे माती पूर्णच्या पूर्ण आतमध्ये भरलेली, हे बघा हे पण पेचलं मडगाड. तर लाली मातीनं पूर्ण चिपकून आत गेली, जाम बेकार अवस्था झाली, ती गाडी उद्या धुवायला पाहिजे. तर सेटअप लावूया आणि फिशिंगला सुरुवात करूया. भावेश काय काढशील, भावेश काय काढशील, नाही ते का हँडलाईन देऊच्या, आणि बेटला कानूट पण आणलाय छोटा, तर बेट फिशिंग पण करूया काळोख पडल्याच्या नंतर थोडा वेळ, तास 1.5 तास, म्हणजे तांबो सोडून कसा लागला तर लागला, बघूया आता काय कसा गेम होता तो. अरे पाय धुवून येते मी खालना, मी काय काय हे बघा चप्पल बिप्पल काय झाले. आता तो पण प्लॅन फेल होता असा वाटताय, होय ना भावेश, भावेश लीडर बांधताय. एक जाळं इथे आहे टाकलेलं असं आणि एक जाळं तिकडे आहे टाकलेलं असं, म्हणजे मधल्या पोर्शनला फक्त फिशिंग करायची आपल्याला, काय लागेल काय माहिती यायला. आणि रोशन बसलं हँडलाईन हातात घेऊन, त्याच्यात ना मस्त मासे येतात छोटे छोटे, बघा कांटा आहेत छोटी छोटी, बेटला एक नंबरी बघा मस्त. या कांटात सार झाला असता रोशन, नाद खुळा तव्यावर पण मजा येणार आहे, कारण बारीक बारीक पाऊस पण आहे. कांटा लाव, हां कांटा लावणी वड, भावेश कानोट लावणी वड जिगेडला रिअल मासू. तर पाऊस पडतोय बारीक बारीक, हा बघा तुम्हाला पाण्यामध्ये दिसतं का माहीत नाही, पण पाऊस पडतोय बारीक बारीक असा मस्त, एकदम भारी वाटतंय, वातावरण खूपच भारी आहे, मजा येणार आहे पावसातून गरवायला. बघूया आता काय काय लागतं इथे. तर सगळीकडे आता हिरवळ व्हायला लागली आहे, मळ्यात एवढी हिरवळ नसायची, आता टाकळा वगैरे पण रुजायला लागला आहे छोटा छोटा छोटा. तर मध्ये मध्ये जरा असा 2-3 दिवस पाऊस पडत असला ना तरी पण मग रानं वगैरे रुजतात चांगली, कारण जमीन, कारण जमिनीमधला ओलावर टिकून राहतो तसाच, मग झाडं रुजतात मस्तपैकी. तर आता आपल्याला मासा इकडूनच काढायला लागेल, कारण त्यांनी जाळी मारलीत ना, कास्टिंग करायला ऑप्शनच ठेवला. पाणी मस्त आहे, क्लिअर आहे पाणी, म्हणजे गढूळ नाही आहे, सकाळपेक्षा पाण्याची कंडिशन एकदम मस्त आहे.
तर इथून बाराकुडा काढलाय सकाळी, पण लई मोठा काढलाय, लई मोठा माहिती आहे तुमका। आत्ता जरा त्याच्यापेक्षा मोठा काढूचा आहे साधारण, बघूया निघता घेऊ आता। तर पाऊस पण गेलाय पूर्ण, तर सूर्य आत्ताच खाली गेलाय 7 वाजता, म्हणजे लेट जातो एकदम, दिवस खूप मोठा आहे। तर ही आमची मंडळी फिशिंग करून दमली आहे, भावेश तिकडे लुर आत्ता चेंज करता, एकच त्यांना लावला तो वाटावे ना भावेश। होय आणि हो, हँडलाईन हातात घेऊन काय रे विषय काय नाही, अजिबात काय वडीत नाही, एक मासू फक्त रोशनानं काढला ना, दाखव रे ते का हातात घेऊन। हो बघा, हो ऑक्टोपस काढला ना रोशनानं, बाकी नाही काय काढला ना, हातात लाईन घेऊ ना। पण आता आता 5-10 मिनटं बघतो मी पण, आणि थोड्या वेळानं हातात लाईन घेतो मी पण, आणि थोडी तिकडे बेट फिशिंग करतो खाली जाऊन त्या साईडला, आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ। पाऊस तर गेलो आहे सोबत मासोला गोची अशा, पण तर संध्याकाळपर्यंत थांबलो नाही इकडे, तर मच्छर नाही जवायचे, पण आता जी मच्छर चावायला लागली आहे, म्हणजे मच्छर नाही ती बारीक दुसरं काहीतरी आहे, चिलाट एकदम, तर लई बेकार चावत आहे। तर मला वाटत नाही जास्त वेळ इथं थांबायला होईल। हा भावेश, माका नाही वाटत इथं रात्री बेट फिशिंग करू होत ओडोमाशिवाय। तर इकडे रोशनची फिशिंग चालू आहे, तू भावेश काय वाट ठेवीत नाही हातात ना, काळोख पडत आलं तरी। आणि हा बघा, आत्ताच मासा गेला घरी घेऊन, लाईनच तुटली, म्हणजे कशाला तरी घासली लाईन माशाने, एकदम ओढला जोरात, एक मासा लागला असं तो पण गेला, आता गरीब बनवतो वेट पण गेला। तर मित्रांनो, 8 वाजलेत आणि फिशिंग आपण थांबवली आहे, तर आज ना सकाळपासून ट्राय केलं, पण काय एक बाराकुडा लागला सकाळी, तर आता तर काय प्लॅनिंगच फेल, रॉडला अजिबात स्ट्राईक नव्हती। तर बघू पाऊस आता केव्हा पडतोय, खेकड्याचा व्हिडिओ केव्हा बनवायला भेटेल काय माहीत नाही, चढणीचे कुर्ले केव्हा पकडूक होती काय माहीत नाही, आज तर पावसानं जराशी चांगली सुरुवात केला नव्हती, पण बघू आता उद्या बिद्या कसं पाऊस पडता तो। आणि ह्या स्पॉटवर पण आता खाली फिशिंगला यायला नको, कारण इथे यायचं म्हटल्यावरती ना फिरून यावं लागेल पूर्ण रस्त्याचं, साधारण जरी काम होत नाही तोपर्यंत तरी। तर चला आता आम्ही चाललो आहे घरी, हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।